मित्रांनो, आता आपण युरोप मधील महत्वाच्या विचारवंतांची माहिती पाहूया. त्यामध्ये पहिले विचारवंत आहे रेने देकर. तर हे रेने देकर फ्रान्स या देशाचे होते. त्यांनी डिस्कस ऑन द मेथड हा ग्रंथ लिहिला आणि त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये असे विचार मांडले, जोपर्यंत एखादी गोष्ट सत्य आहे आणि ती जोपर्यंत निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत ती कदापि स्वीकार करू नये. दुसरे विचारवंत आहेत फ्रंटियर. त्यांनी कॅन्डिड हा ग्रंथ लिहिला. ते फ्रान्स विचारवंत होते आणि त्यांनी आपले असे विचार मांडले, इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास व्हायला हवा. ते आधुनिक इतिहास लेखनाचे जनक. तिसरे विचारवंत आहे जॉर्ज विलियम फ्रेडरिक हेगे. ते जर्मन विचारवंत होते. त्यांनी एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस हा ग्रंथ लिहिला. दुसरा रिझन इन हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये असे विचार मांडले, ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे. चौथे विचारवंत आहे लिओपोल्ड फॉन रॉंगे. त्यांनी द थिअरी ऑफ प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री दुसरा ग्रंथ लिहिला, द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. ते जर्मन विचारवंत होते आणि त्यांनी आपल्या विचार असे मांडले की इतिहास लेखनामध्ये काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली. त्यांचा 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रभाव होता. पुढचे विचारवंत आहे कार्ल मार्क्स. त्यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला. ते जर्मन तत्वज्ञ होते आणि त्यांनी आपले विचार असे मांडले, इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा आहे. सहावे विचारवंत आहे मायकेल फुको. त्यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला आणि ते फ्रान्स तत्वज्ञ होते. त्यांनी असे विचार मांडले की इतिहासामध्ये कालक्रमानुसार अखंड मांडणी करणं चुकीचं असल्याचे मत आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी मांडले.